आणि भाजपा पाठोपाठ आजच शिंदेंच्या शिवसेनेची 50 उमेदवारांची पहिली यादी येण्याची शक्यता आहे. उठावा दरम्यान निष्ठावंत राहणाऱ्या सगळ्या आमदारांना पुन्हा तिकीट मिळणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंसोबत राहिलेल्यांना पुन्हा आमदारकीचं तिकीट मिळेल. दरम्यान भाजपनं यादी जाहीर केली आहे आणि यादीनुसार शिंदेंच्या शिवसेनेच्या 5 जागा त्यांनी खेचून घेतल्या. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला कोणत्या जागा येणार हे पाहणं महत्वाचं आहे. तर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच जागा वाटप आणि त्या संदर्भातल्या घडामोडी या दृष्टीनं आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.